आता तुम्ही विषय उद्धव ठाकरे, राज्यातलं सरकार, युती असा काढलाच आहे, तर एक ताजी घडामोड तुम्हाला माहिती असेल. ताज्या घडामोडींमध्ये मविया आता असा दावा करते की येत्या विधानसभेमध्ये सत्ता बदल होणार आहे आणि एकनाथ शिंदेचं सरकार काही परत येत नाही किंवा भाजपा आणि शिवसेनेचं सरकार काही येत नाही. आजची जर पत्रकार परिषद जर तुम्ही पाहिली असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत, तेच त्या पत्रकार परिषदेला हजर नव्हते. सकाळी त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं आहे आपल्याच माध्यमांद्वारे की जी काही मीटिंग असेल किंवा नसेल मला यातलं काही माहिती नाही. हे काय शिवसेना भाजप युती तुटण्याची वार्ता करतायत, यांची आघाडी आजच तुटलेली आहे आणि त्याचं चित्र त्या पत्रकार परिषदेमधून सगळ्या महाराष्ट्राला दिसलेलं आहे. पण मग त्यांच्यात सगळ्यात जास्त आघाडी बिघाडी आजच झालेली आहे. काँग्रेस सहबळावर विधानसभा निवडणुका लढणार हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. यांनी कशाला आघाडीच्या गोष्टी कराव्या, युती तुटण्याच्या गोष्टी कराव्या, आजच त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे की यांच्या आघाडीत बिघाडी झालेली आहे.